नमस्कार मित्रांनो परत आपणा सर्वांचे मनापासून स्वागत आहे राज्य सरकारी कर्मचाऱ्यांसाठी आज परत आणखी दुसरा एक शासन निर्णय निर्गमित करण्यात आलेला आहे वित्त विभागाचा हा दुसरा शासन निर्णय आहे जानेवारीच्या पगारामध्ये दहा टक्के वाढ करण्यात आलेली असून थकबाकीसुद्धा मिळणार कशाप्रकारे ह्या तरतुदी आहे याविषयी आपण सविस्तर माहिती या व्हिडिओमध्ये जाणून घेऊया तत्पूर्वी आपण जर हा व्हिडिओ आवडला तर निश्चितच लाईक करा आणि अशा प्रकारचे नवनवीन आणि माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी या चॅनलला सबस्क्राईब करून समोरच्या बेलवर क्लिक करा तर चला काय शासन निर्णय सविस्तर माहिती जाणून घेऊया तर मित्रांनो राज्य सरकारी कर्मचाऱ्यांसाठी आज महाराष्ट्र शासन वित्त विभागाचा हा परत आणखी एक दुसरा शासन निर्णय निर्गमित करण्यात आलेला आहे बघा जानेवारीच्या पगारामध्ये कशाप्रकारे ही वाढ आहे दहा टक्के वाढ आणि थकबाकी यासंबंधीच्या काय आहेत तरतुदी याविषयी आपण माहिती जाणून घेऊया तर बघा शासन निर्णय कशा प्रकारचा आहे शासन आता असा आदेश देत आहे की जे राज्य शासकीय धारक कुटुंब निवृत्तीवेतन धारक अद्यापही असुधारित वेतन श्रेणीत निवृत्तीवेतन किंवा कुटुंब निवृत्तीवेतन घेत आहेत त्यांच्या मूळ निवृत्तीवेतन किंवा कुटुंब निवृत्तीवेतन रकमेवर दिनांक एक जुलै दोन हजार एकोणीस पासून अणुदया महागाई भत्त्या वाढीचा दर हा एकशे चौपन्न टक्क्यावरून एकशे चौसष्ट टक्के करण्यात यावा सदर महागाई वाढ दिनांक एक डिसेंबर दोन हजार एकोणीस पासून रोखिने देण्यात यावी आणि दिनांक एक जुलै दोन हजार एकोणीस ते दिनांक तीस नोव्हेंबर दोन हजार एकोणीस या पाच महिन्यांच्या कालावधीतील थकबाकीबाबत स्वतंत्रपणे आदेश निर्गमित करण्यात येतील थी तर मित्रांनो अशा प्रकारे या सरकारी कर्मचाऱ्यांच्या पगारामध्ये दहा टक्क्यांनी वाढ करण्यात आलेली आहे बघा असुधारित वेतन श्रेणीमध्ये म्हणजेच सहाव्या वेतन आयोगानुसार निवृत्तीवेतन किंवा कुटुंब निवृत्तीवेतन घेणाऱ्या निवृत्तवेतन धारक किंवा कुटुंब निवृत्तवेतन धारकांना दिनांक एक जुलै दोन हजार एकोणीसपासून एकशे चौसष्ट टक्के मागे वाढ देण्याबाबत अशा प्रकारचा हा शासन निर्णय आहे धन्यवाद